या सप्तम स्कंदामध्ये युधिष्ठिर आणि नारद मुनी यांचा मुख्य संवाद आलेला आहे। युधिष्ठिराने नारदांना प्रश्न विचारला की हे मुनिवर्य, देव जर सगळ्यामध्ये आहे, देव झाडात आहे, झुडपात आहे, पशुत आहे, पक्षात आहे, स्त्रियात आहे, मनुष्यात आहे, त्या दैत्यामध्ये देव आहे, सगळ्यांचा आत्मा जर देव आहे, मग तो भगवंत असा भेद का करतो? नारदांनी विचारलं युधिष्ठिरा कसा भेद? युधिष्ठिराने सांगितलं की नारदा, देव जर सगळ्यामध्ये आहे तर तो भगवंत दैत्यांचा वध का करता? की ज्यावेळेस देवांचं आणि आसुरांचं युद्ध सुरू होत त्यावेळेस भगवंत काय करतात? त्या देवांची बाजू घेतात, दैत्याचा पराभव करतात। मग जर तो भगवंत दैत्यामध्ये आहे, दैत्याचा आत्मा जर आहे, तर भगवंत असा भेद का करतात? दैत्यांना का मारतात? नारदाने सांगितलं युधिष्ठिरा, देव भेद करत नाही, देव फक्त केलेल्या कर्माचं काय देतो? फळ देतो। युधिष्ठिराने सांगितलं नाही, आपण जर त्या भगवंताच्या देहाचे अवयव असू, देव जरी त्या भगवंताच्या देहाचे अवयव आहे, मनुष्य तरी त्या भगवंताच्या देहाचे अवयव आहे, दैत्य तरी त्या भगवंताच्या देहाचे अवयव आहे, की तुका म्हणे एका देहाचे अवयव, आपण सगळे जर त्या भगवंताच्या देहाचे अवयव असू, मग भगवंत असा भेद का करतात? त्या दैत्यांना का मारतात? नारदाने सांगितले युधिष्ठिरा, पहा हे आपलं अखंड रूपी शरीर आहे, या शरीरामध्ये हात कुणाचा आहे? आपलाच आहे। डोकं कुणाचं आहे? आपलंच आहे। पाय कुणाचे आहेत? नख कुणाचे आहेत? केस कुणाचे आहेत? आपलेच आहे। मग नख आणि केस जर आपले आहेत, आपण त्यांना का काढतो? बरं, कारण ते पेसतात। नारदांनी सांगितले युधिष्ठिरा, दैत्य जरी त्या भगवंताच्या देहाचे अवयव असतील, पण नख आणि केस आहे, ज्या ज्यावेळेस भगवंताला टोचले त्या त्यावेळेस भगवंतांनी त्यांना काढलं, भेद केला, की तुका म्हणे नखे आणि काढून टाकी देते। देव भेद करतच नाही, देव फक्त केलेल्या कर्माचं फळ देतो। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे जाचे करे तैसे सुखासाठी अमूल्या कुणी होत नीती भ्रष्ट।
शकतो, कारण देव हा जज आहे. कि जसं एखाद्या आरोपीला जर शिक्षा केली तर जजचा काही त्याच्यामध्ये आहे काय? तो शिक्षा देतो आणि वेगळा राहतो, तसा भगवंत आहे. तर बरेचसे लोक म्हणतात, महाराज आम्ही एवढा देवदेव करतो, एवढ्या भगवंताचं नाम घेतो, तरी सुद्धा देव आमच्याच कोण हातपाय धुवून पाठीमागं लागला. आता जे आपण दुःख भोगायला लागलोय किंवा जे सुख भोगायला लागलोय हे आताच नाही. मला सांगा, आता जे तुम्ही गहू खायला लागले किंवा ज्वारी खायला लागला, हे आताची पेरलेली खायला लागला का मागची? तसं जे आपण आता सुख दुःख भोगायला लागलोय हे आताच नाही, की भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. नारदनेस आणि युधिष्ठिरा देव भेद करत नाही, पण युधिष्ठिराला मात्र पटेना, आणि युधिष्ठिराला पटून देण्याकरता नारदानी एक चरित्र सांगायला सुरुवात केली, ते म्हणजे भक्त प्रल्हादांचं चरित्र. आपण काल पाहिलं की हिरण्याक्ष दैत्याचा वध वराह भगवंतांनी केला, आणि या हिरण्याक्षाचा भाऊ हिरण्यकश्यप याला भयंकर क्रोध त्या ठिकाणी आला, आणि याने बोलायला सुरुवात केली की ज्या भगवंतानी माझ्या भावाचा वध केला असेल मी त्याचा वध करील, त्याचा बदला घेईल. पण बदला घेण्याकरता अंगात काय लागतं? बळ लागतं, बळविण शक्ती. आणि या हिरण्यकश्यपूने अंगात बळ येण्याकरता तपश्चर्या करायची ठरवली. हा मंद्राचल नावाच्या पर्वतावर गेला, त्याने आपले डोळे उंच आकाशाकडे केले, पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला, आणि हिरण्यकश्यपू तपश्चर्या करू लागला आणि मंत्र म्हणू लागला. ओम ब्रह्मणे नमः, यांनी एका पोपटाचं रूप धारण केलं, तिथे आले आणि म्हणू लागले नारायण नारायण. हिरण्यकश्यपूने पाहिलं की ज्याच्या विरोधात आपल्याला तपश्चर्या करायची त्याचं नाव आपल्या कानावर पडायला लागलं, कोण नाव घेत असेल? इकडं तिकडं पाहिलं, पोपट दिसला, दगड मारला, पोपटाला उडवून दिलं, पुन्हा हिरण्यकश्यप तपश्चर्येत बसला, मंत्र म्हणू लागला ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः. पुन्हा पोपटाला नारायण नारायण. हिरण्यकश्यपला अपशकुन वाटू लागला, आणि ज्याला देवाच्या नावाचा अपशकुन वाटतो हिरण्यकश्यप, याला गावामध्ये कथा सत्संग नामस्मरण सुरू झाल्याच्या नंतर अपशकुन वाटत असत, तूच हिरण्यकश्यप आहे. आणि हिरण्यकश्यपने विचार केला, जाऊ दे, आपल्यासाठी आज दिवस कसा आहे? खराब आहे. घरी आला, पण त्याच वेळेस हिरण्यकश्यपची पत्नी कयाधू यांना ओवाळण्याकरता आली, आणि तिने पाहिला आणि बोलायला सुरुवात केली की ना, तुम्ही तर तपश्चर्या करण्याकरता गेला होता, मग इतक्या लवकर वापस कस का आला? या हिरण्यकश्यपूने बोलायला सुरुवात केली की मला अपशकुन झाला. कयाधूने विचारलं, कशाचा अपशकुन झाला? की तुम्हाला एखादी मांजर वगैरे आडवी गेली का? यांनी सांगितलं नाही. मांजर तरी बरी आहे बरं का, मांजर आडवी गेली तर जास्त काही होत नाही, पण एखादा का माणूस आडवा गेला? चालू काम बंद पडले शिवाय राहा ही मांजरापेक्षा खतरनाक जात म्हणते हिला. आणि हे नेमकी कुठंच आडवी जात नाही, हे राजकारणात आडवी जात नाही, कशात आडवी जात नाही, परमार्थ सुरू झाला.
या आडवे जाणार कशाचा अपशकुन झाला त्याने सांगले कयाधू ज्यावेळेस मी तपश्चर्या करायला चाललो होतो तपश्चर्या करू लागलो तिथे पोपट आला आणि पोपट काय म्हणू लागला नारायण आणि कयाधूच्या लक्षात आलं की आपल्या पतीच्या मुखाला भगवंताचं नाम आलं आणि पत्नी तिलाच म्हणतात की जी आपल्या पतीकडून धर्म करून घेते कयाधूने बोलायला सुरुवात केली काही म्हणता का हो आता पोपट कुठं बोलतो हा पोपट बोलतो पण कोणता पिंजऱ्यातला पोपट बोलतो झाले कयाधू खरं पोपट नारायण नारायण म्हणत होता दिवसभर याच्याकडून काय केलं वधून घेतलं पोपट काय म्हणत होता याने सांगायचं की नारायण नारायण म्हणत होता आणि रात्री शयन कक्षामध्ये एकत्र आले आणि कयाधूने शेवटचं विचारलं ना खरं सांगा पोपट काय म्हणत होता याने सांगले कयाधू तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो पोपट नारायण 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 म्हणत होतो आणि त्याच रात्री कयाधू गर्भस्थ राहिले सकाळ झाली हिरण्यकश्यपु तपश्चर्या करायला निघून गेला पण हे काळानं इंद्र आला आणि इंद्रदेवाने आक्रमण केलं हिरण्यकश्यपुच्या राज्यावर कयाधूला धरलं आणि घेऊन जाऊ लागलं तर तितक्या नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नारदांनी इंद्रदेवाला बोलायला सुरुवात केली इंद्र तिला सोड याने सांगितलं मी सोडणार नाही का सोडणार नाही सांगितलं की हिच्या पोटामध्ये माझा शत्रू वाढत आहे नारद मुनीने सांगितलं तुला काळ माही शत्रू आहे का मित्र आहे आणि इंद्राकडून सोडून आणलं कयाधूला आणि भागवतीय तत्वज्ञान द्यायला सुरुवात केली आणि गर्भावर त्या ठिकाणी काय झाले कयाधूच्या संस्कार झाले म्हणून गर्भावर सुद्धा संस्कार होता आणि इकडे काय झालं हिरण्यकश्यपची तपश्चर्या पूर्ण झाली ब्रह्मदेव प्रसन्न त्या ठिकाणी झाले आणि ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला बोलायला सुरुवात केली उत्तिष्ठ उत्तिष्ठ भद्रंते तपस्सिद्धोऽस्ति काश्यप वरदोऽहमनुप्राप्तो प्रियतामीप्सितो वरः ब्रह्मदेवानी बोलायला सुरुवात केली हे वत्सा तुझं कल्याण असो हे कश्यपाच्या मुला उठ तुझी तपश्चर्या पूर्ण झाली तुला काय मागायचं असेल तर मागून घे त्यावेळेस हिरण्यकश्यपूने सांगितले ब्रह्मदेवा मी जे मागत असत ते जर तुम्ही देत असाल तर इथं थांबा नाहीतर निघून जा ब्रह्मदेवाने सांगितलं की अमरत्व सोडून तू काहीही माग कारण मीच अमर नाही आ ब्रह्म भुवना लोका पुनरावृत्ती नो अर्जुन ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही त्याची वेळ संपली की त्याला सुद्धा खाली यावं लागतं जसं इंद्राचं वेळ संपली जव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघार मृत्यू लोक आमरतो सोडून तू काही माग आणि हिरण्यकश्यपूने मागायला सुरुवात केली की ब्रह्मदेवा मला पृथ्वीवर मरण नको मला आकाशात मरण नको मला शस्त्राने मरण नको मला अस्त्राने मरण नको मला पशुकडून मरण नको मला माणसाकडून मरण नको मला देवतांकडून मरण नको मला सजीवांकडून मरण नको मला निर्जीवाकडून मरण नको मला या 12 महिन्यात सुद्धा मरण नको ब्रह्मदेवाने सांगितले तथास्तु तथास्तु ब्रह्मदेव निघून गेले ब्रह्मदेव निघून गेल्याच्या नंतर या हिरण्यकश्यपूने बोलायला सुरुवात केली की ब्रह्मदेवाला काही कळत नाही
ज्या अर्थी मी दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, पृथ्वीवर मरणार नाही, आकाशात मरणार नाही, शस्त्रांनी मरणार नाही, अस्त्रांनी मरणार नाही, सजीवाकडून मरणार नाही, निर्जीवाकडून मरणार नाही, या 12 महिन्यातही मरणार नाही, याचा अर्थ मी मरणारच। हिरण्यकश्यप आपल्या नगरात आला, मीच देव आहे, सगळे सत्कर्म बंद, पूजा बंद, यज्ञ बंद, कीर्तन बंद पाडले, कोणालाही देवाचं नाव घेऊ देईना, नाव न घेऊ दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे। आणि हिरण्यकश्यपला प्रल्हादजी त्या ठिकाणी झाले, आणि प्रल्हादजी हळूहळू त्या ठिकाणी वाढू लागले, आणि हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला शिकण्याकरता दैत्यांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य यांची दोन मुलं होते षंढ आणि अमरक, यांच्याकडे शिकायला घातलं आणि सैनिकांना आपलं शिक्षण द्या। आपलं शिक्षण म्हणजे काय? साम दाम दंड हे मारा त्वडा। पण जोपर्यंत शिक्षक राहायचे तोपर्यंत प्रल्हादजी शिकायचे। प्रल्हादजीचं असं होतं, शिक्षकाने जर एखादा श्लोक सुरुवात केला की प्रल्हादजी त्याच्या पुढचं म्हणायचे, अगोदर सगळे ग्रंथ पाठ होते, शिक्षक आहे तोपर्यंत थांबायचे। आणि एकदा का शिक्षक घरी गेले प्रल्हादजी सगळ्या विद्यार्थ्यांना जमवून घ्यायचे आणि सगळ्या विद्यार्थ्याकडून नामस्मरण त्या ठिकाणी करून घ्यायचे। नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण आले। हिरण्यकश्यपूने प्रल्हादजीला आपल्या मांडीवर बसवलं,
आणि हिरण्यकश्यपूंनी बोलायला सुरुवात केली, प्रल्हादजी तुम्ही शाळेमध्ये काय शिकला, या जगामध्ये खरं ज्ञान काय आहे, आणि खरं ज्ञान काय आहे असं विचारल्याबरोबर प्रल्हादजीने बोलायला सुरुवात केली की ता श्रवणं कीर्तनं विष्णुं स्मरणं पादशीभरं अर्चनं वंदनं दास्यं सख्यात्मनिवेदनं। प्रल्हादजीने बोलायला सुरुवात केली की ता श्रवण जर करायचं असेल तर त्या विष्णूचंच करायचं, कथा जर करायची असेल तर त्या विष्णूचीच करायची, कारण विष्णूला सोडून जो जप आहे, जे ज्ञान आहे, हे कसं आहे तर व्यर्थ आहे। विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णूविन जप व्यर्थ त्याचे आणि बोलायला सुरुवात केली, आज जर याला रोखलं नाही तर संपूर्ण राज्य त्या भगवंताचं काय करेल, नाम घेईल, शिपायांना बोलवलं सांगितलं जा या प्रल्हादजीला उंच कड्यावर ढकलून द्या। त्या शिपायांनी प्रल्हादजीला धरलं आणि कड्याकडे घेऊन चालले, पण प्रल्हादजीचं नामस्मरण त्या ठिकाणी सुरू होत, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भगवंतांनी प्रल्हादजीला अलगत त्या ठिकाणी झेलं, प्रल्हाद वाचला। हिरण्यकश्यपूला भयंकर क्रोध आला आणि पुन्हा प्रल्हादजीला एक विषारी नागाची खोली होती, त्या विषारी नागाच्या खोलीमध्ये टाकण्यात आलं, पण प्रल्हादजीचं नामस्मरण मात्र सुरू होत, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 प्रल्हादजीच्या कड्यामध्ये त्या ठिकाणी येऊन पडला, सगळ्यांनी टाळ्या त्या ठिकाणी वाजवायला सुरुवात केली, प्रल्हाद वाचला, प्रल्हाद वाचला। भयंकर क्रोध आला आणि प्रल्हादजीला होलिका राक्षसिणीच्या मांडीवर बसवण्यात आलं। गणीला असं वरदान होत की ही अग्नीमध्ये जळत नव्हती, एक सरळ नसलं,
लाकडं ठेवले आणि या होलिका राक्षसीला त्याच्यावर बसवलं आणि प्रल्हादजीला त्याच्या मांडीवर दिलं, आग लावून दिली. पण प्रल्हादजीचं नामस्मरणामुळे काय झालं, ती होलिका राक्षसीनं जळून भस्म झाली. प्रल्हाद वाचला आणि तेव्हापासून होळी आपल्याकडे सुरू झाली. प्रल्हाद वाचला आता हिरण्यकश्यप कयाधूकडे गेले आणि बोलायला सुरुवात केली, तुझ्यामुळे मुलगा वायाला गेलेला आहे, तू त्याला विष दे आणि मारून टाक. कयाधूने दुधामध्ये विष कालवलं, प्रल्हादजीला पियायला दिलं. पण त्या नामस्मरणाच्या प्रभावामुळे विषाचा प्रभाव झाला नाही, प्रल्हादजी वाचले. आता मात्र हिरण्यकश्यपला भयंकर क्रोध आला, प्रल्हादजीला धरलं आणि ओढत ओढत राजदरबारामध्ये आणू लागले. सगळे खांब त्या ठिकाणी गुर्र गुर्र करायला सुरुवात झाली. हिरण्यकश्यपने प्रल्हादजीला बोलायला सुरुवात केली, सांग प्रल्हाद तुझा भगवंत कुठे आहे. प्रल्हादजीने बोलायला सुरुवात केली, तात अत्र तत्र सर्वत्र माझा भगवंत भरलेला आहे. एक खांब होता, चलिया खांबामध्ये तुझा भगवंत आहे का. प्रल्हादजीने सांगितलं, तात तो खांब त्याला कसा अपवाद असेल. आणि त्याच वेळेस हिरण्यकश्यपूने एक लाथ त्या खांबावर मारली. खांबावरील लाथ मारली दुर्जने स्तंभी नारा नरसिंह भगवंताचं प्रागटीकरण झाल्याबरोबर नरसिंह भगवंताचं आणि हिरण्यकश्यपूचं भयंकर युद्ध सुरू झालं. आणि बरोबर संध्याकाळची वेळ होती. नरसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यप आपल्या मांडीवर घेतलं आणि बोलायला सुरुवात केली की सांग हिरण्यकश्यप, आता दिवस आहे का रात्र आहे. दिवसही नव्हता आणि रात्रही नव्हती, संध्याकाळ होती. अरे याने वर काय मागून घेतला होता, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. भगवंतांनी त्याला दिवसाही धरलं नाही आणि रात्रीही नाही, बरोबर संध्याकाळची वेळ. सांग हिरण्यकश्यप, मी मनुष्य आहे का प्राणी आहे. संपूर्ण अंग मनुष्याचं होत पण तोंड मात्र सिंहाचं होत. सांग हिरण्यकश्यप, माझ्या हातामध्ये शस्त्र आहे का अस्त्र आहे. शस्त्रही नव्हते आणि अस्त्रही नव्हते, नख होते. सांग हिरण्यकश्यप, ही नख सजीव आहेत का निर्जीव आहेत. नख सजीवही नाही आणि निर्जीवही नाही. सांग हिरण्यकश्यप, या 12 महिन्यापैकी महिना आहे का. या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता जो आत्ता महिना झाला, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असं म्हणतात, निर्माण केला. सांग हिरण्यकश्यप, मी काय करू. याने सांगले, भगवंत तुम्हाला जे करायचं ते करा. आणि त्याच वेळेस भगवंत आपले तीक्ष्ण नख या हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये टाकले आणि त्याला तारकंद्या ठिकाणी फाडून टाकलं आणि त्याचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध झाला तरी भगवंताचा राग शांत होईना. सगळे देव लक्ष्मी मातेकडे गेले आणि बोलायला सुरुवात केली, तुम्ही भगवंताचा राग शांत करा. लक्ष्मी आली, तिने ते अकराळ विकराळ रूप पाहिलं भगवंताचं, घाबरली. काही केल्या राग शांत होईना. पण सगळ्या देवतांनी युक्ती केली की ज्याच्या करता अवतार घेतलाय त्या प्रल्हादजीला समोर केलं. आणि प्रल्हादजीला समोर केल्याबरोबर नरसिंह भगवंतांनी प्रल्हादजीला त्या ठिकाणी उचलून घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं आणि चाटायला त्या ठिकाणी सुरुवात केली. कारण सांगितलं, व्याघ्र सिंह भयानक पाहुणी भय चकित लोक परी त्यांची पिल्ली निशंकतयापाशी खेळते. वाहक सिंह किती जरी भयानक झाले तरी त्यांच्या मुलांना भीती वाटते का. त्यांची आपल्याला भीती वाटते वाघाची, पण त्यांच्या मुलांना भीती वाटत नाही. तसं भगवंत कितीही अकराळ विकराळ रूपात झाला
भक्ताला त्यांची काय वाटत नाही, भीती वाटत नाही। आणि प्रल्हादजीला उचलून घेतलं आणि बोलायला सुरुवात केली, प्रल्हादजी तुम्हाला काय मागायचं असेल तर मागून घ्या। प्रल्हादजीने बोलायला सुरुवात केली, भगवंत मला काहीच नको, त्याला काहीतरी मागून घ्या। प्रल्हादजीने सांगितलं कि भगवंत माझ्या वडिलाला सद्गती द्या। भगवंताने सांगितलं, प्रल्हादा ज्या अर्थी माझ्या हाताने तुझ्या वडिलाला मरण आले त्या अर्थी तुझा 21 पिढ्यांचा उद्धार त्या ठिकाणी झाला। आणि पहा जो भागवत लावतो किंवा एकाग्र चित्तीने भागवत ऐकतो त्याच्या सुद्धा 21 पिढ्यांचा उद्धार त्या ठिकाणी होतो। दुसरं काहीतरी माग। आणि प्रल्हादजीने मागायला सुरुवात केली, मेरी सिरी पर रख नरसिंहा, हो मेरी सिरी पर रख नरसिंहा अपने ये दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, गजेंद्राची कथा सांगायला सुरुवात केली। अशी धीरवरो राजन त्रिकोट इति विश्रुतः शिरो देना हृत श्रीमान योजनायुत वृक्षतः। त्रिकुट पर्वतावर एक गजेंद्र नावाचा बलवान हत्ती राहत होता। या हत्तीला हजारो पत्न्या, हजारो मुलं, हजारो नातू होते। उन्हाळ्याचे दिवस होते आणि हा गजेंद्र आपल्या सर्व परिवारासहित पाण्याच्या शोधामध्ये निघाला। आणि त्याच वेळेस या गजेंद्राला सुंदर असं एक सरोवर त्या ठिकाणी दिसलं। त्या सरोवराचं नाव आहे ऋतुमान सरोवर।
गजेंद्राला अतिशय आनंद झाला आणि गजेंद्र आपल्या सर्व परिवारासहित त्या ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये गेले आणि एकमेकाच्या अंगावर पाणी त्या ठिकाणी उडू लागले, खेळामध्ये दंग झाले, मग्न झाले. त्याच वेळेस त्या सरोवरामध्ये एक नक्र म्हणजे मगर राहत होता. त्या नकराने पाहिलं की माझ्या सरोवरात माझी आज्ञा न घेता कोण पाणी उडत आहे. अनेक हत्तीचे पाय दिसले. या नकराने विचार केला, लहान लहान हत्तीचे पाय पकडण्यापेक्षा आपण काय करू, मोठ्या हत्तीचा पाय पकडू. आणि या नकराने काय केलं, गजेंद्राचा पाय पकडला. आणि गजेंद्राला वाटलं कुणीतरी आपला पाय पकडलेला आहे, सोडवण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या नक्र गजेंद्राचा पाय सोडेना, कारण पाण्यातला जीव हा पाण्यामध्ये बलवान असतो. नक्र याला खोल खोल पाण्यात त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काही केल्या सोडेना. ही कथा गजेंद्राची नसून आपली कथा त्या ठिकाणी आहे, कारण या शरीराला त्रिकुट म्हटलेलं आहे. हे शरीर रज सत्व आणि तम या तीन गुणांनी बनून बनलेला आहे. जो सरोवर सांगितला तो म्हणजे हा संसार आहे, गजेंद्र म्हणजे जीव आहे, आणि तो नक्र म्हणजे काळ आहे. आणि एकदा का जीव विषयामध्ये रममान झाला, एकदा का जीव त्या विषयामध्ये मग्न झाला की काळाची त्याच्यावर काय पडत असते, उडी पडत असते. आणि एकदा का जीवावर काळाची उडी पडली मग त्याला कुणीच त्या ठिकाणी सोडू शकत नाही. मग तो राजा असो, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक स्वैरी भली भली. काळाची हे होडी पडल वाजे भा, पडल वाजे भा. काळाची हे होडी पडल वाजे भा, पडल वाजे भा. काळाची युद्ध अनेक दिवसापर्यंत चालू होत. हा मगर या गजेंद्राला खोल खोल पाण्यात त्या ठिकाणी ओढून नेऊ लागला. त्याच वेळेस या सगळ्या पत्न्यांनी मुलांनी नातवांनी विचार केला की नक्र काही केल्या गजेंद्राला सोडत नाही.
फिकलेलं पार आहे. एक ना एक दिवस आणि एक एक करून नातू पंतू पत्न्या त्या ठिकाणी या गजेंद्रला सुरून चालल्या. त्यावेळेस या गजेंद्राला अतिशय वाईट त्या ठिकाणी वाटलं की आज माझ्यावर प्राण संकट आलेलं आहे, हे सगळे सोडून चाललेले आहेत, मी यांच्यासाठी काय नाही केलं. आणि आद्यगुरु शंकराचार्य सांगतात की परिवार आपल्यावर कुठपर्यंत प्रेम करतो. चले यावत वित्तो पार्जन सकता हा स्थावन निज परिवारो रखता हा. जोपर्यंत आपण वित्त म्हणजे पैसा कमवतो तोपर्यंत आपल्यावर परिवार प्रेम करतो. पश्चात धावती जर्जर देहे वार्ताम पृच्छती कोपी नगे. एकदा का देह जर्जर झाला मग त्याला कुणी कुत्रही त्या ठिकाणी विचारत नाही. सगळे पैशाच्या माग आहे. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे. गजेंद्राला अतिशय वाईट त्या ठिकाणी वाटलं. सगळे सोडून गेलेले आहेत आणि गजेंद्राने विचार केला की आता मला त्या भगवंताशिवाय कोणी सोडू शकणार नाही. आणि या गजेंद्राचा गजेंद्राने भगवंताचा आर्त भावनेने धावा केला आणि बोलायला सुरुवात केली, भगवंता मला तुझं नावही माहीत नाही आणि मला तुझं गावही माहीत नाही, पण या संकटातून तू मला सोडव. एक कमळाचं फूल घेतलं सरोवरातलं, भगवंताला अर्पण केलं. आर्त भावनेने धावा केल्याबरोबर भगवंत एवढ्या वेगाने त्या ठिकाणी निघाले. लक्ष्मीने विचारलं की कुठे निघाला. हा शब्द वैकुंठात उच्चारला आणि ती शब्द त्या गजेंद्राजवळ उच्चारला आणि भगवंतानी आपलं सुदर्शन काढलं आणि त्या नकराचं मुंडकं त्या ठिकाणी उडवून टाकलं. मुक्तता केली गजेंद्राची आणि नकराचं मुंडकं उडवल्याबरोबर त्या नकरामधून दिव्य अशी एक ज्योत प्रगट झाली, भगवंतामध्ये विलीन झाली. चैला हा नक्र कोण होता तर मागील जन्मीचा हुहू नावाचा गंधर्व होता. एकदा देवल ऋषी नदीमध्ये स्नान करत असताना हा हुहू नावाचा गंधर्व पाण्यामधून गेला आणि त्यांच्या पायाला गुदगुल्या त्या ठिकाणी केल्या, त्यांची थट्टा केली. त्यावेळेस या देवल ऋषीला अतिशय क्रोध आला आणि बोलायला सुरुवात केली, तुला पाण्यात राहायची एवढी हौस आहे, जा तू नक्र होशील. ज्यावेळेस त्यांनी माफी मागितली देवल ऋषीने सांगितले तुझा उद्धार भगवंताच्या सुदर्शनाने त्या ठिकाणी होईल आणि भगवंतांनी आज त्याचा उद्धार केला आणि या गजेंद्राचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. हा गजेंद्र कोण होता तर मागील जन्मीचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. एके दिवशी हा इंद्रद्युम्न नावाचा राजा ध्यानामध्ये बसलेला असताना अगस्त्य ऋषी त्या ठिकाणी आले. तर राजा ध्यानात होता, त्याला काहीच कळालं नाही की कोण आलं काय नाही, पण अगस्त्य ऋषींना वाटलं मी आला असताना हा जडासारखा बसलेला आहे, माझं स्वागतही केलं नाही. अगस्त्य ऋषींनी शाप दिला की मी आल्याच्या नंतर जडासारखा बसलेला आहे, तू जड एवढीला जाशील. आणि हा इंद्रद्युम्न गजेंद्र त्या ठिकाणी झाला. पण याची भक्ती निश्चिम होती, सेवा निश्चिम होती, म्हणून भगवंतांनी याचा गजेंद्र असताना हत्तीच्या योनी सुद्धा काय केली, मुक्तता त्या ठिकाणी केली. असं गजेंद्राचं चरित्र कथा त्या ठिकाणी शुकाचरी भगवंतांनी राजा परीक्षितीला सांगितले. आणि आता परीक्षितीने विचारलं, महाराज